स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज मी सुरेखा चंद्रसेन जाधव या ताईंचा अनुभव सांगणार आहे। त्या ताई राहतात कोल्हापूर येथे। त्या ताई म्हणतात, मी माझा एक अनुभव शेअर करत आहे। बऱ्याच वर्षापासून मी स्वामी सेवेत आहे, हे माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे। मी देवाचे वाचन जप पारायण करत असते। एकदा एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला। ती मला म्हणाली, तू स्वामींचे पारायण वाचन करतेस तर गजानन महाराजांचे पण पारायण कर। मी तिला हो म्हटले, पण ते पारायण ऑनलाईन होते। त्यामध्ये 21 लोकांनी रोज एक अध्याय वाचायचा असं ठरलं होतं। त्यामुळे मी त्या ग्रुपला जॉईन झाले। मग मला एक अध्याय वाचायला सांगितला। त्या दिवशी मी सकाळी लवकर उठले, नेहमीप्रमाणे सगळं आवरून पूजा केली। रोज मी स्वामींचे श्री स्वामी समर्थ महाराज हा 11 माळी जप करत असते आणि 3 अध्याय वाचत असते। पण मी त्या दिवशी सुरुवातीला गजानन महाराजांचा जो मला अध्याय वाचायला सांगितला होता तो मी आधी वाचला आणि नंतर स्वामींची सेवा करण्यास घेतली। पहिला मी जप करण्यास घेतले, पण जप करत असताना मला माझी जी जपाची माळ होती ती जप करत असताना सारखी खाली पडत होती। 2 ते 3 वेळा असंच झालं। मला काही समजत नव्हतं, असं का होतं इतक्या वर्षात, असं कधीच झालं नव्हतं। मी खूप घाबरले होते। मग मी स्वामींच्या एका ग्रुपमधील ग्रुप ॲडमिन दादांना फोन केला। प्रदीप दादांनी जे महिला सेवेकरी ग्रुप बनवलेले आहेत त्यामधील ॲडमिन दादांना मी कॉल केला आणि मी त्यांना सांगितलं, मी जप करत असताना माळ सतत खाली पडत आहे। मग त्यांनी मला विचारलं, ताई रोजच्यापेक्षा आज काय वेगळं केलं का? मग मी त्यांना सांगितलं, पहिला मी गजानन महाराजांचा एक अध्याय वाचला, नंतर मी श्री स्वामी समर्थ हा नेहमीप्रमाणे जप करत होते। मग त्यांच्या लक्षात आले, ते दादा बोलले, तुम्ही रोज स्वामी सेवा करता, मग आज अचानक गजानन महाराजांचा अध्याय वाचल्यामुळे स्वामींनी तुम्हाला जाब देऊन विचारला आहे की तू माझा हात सोडू नकोस, मी तुझ्या बरोबर असताना तू दुसऱ्या मार्गाने जाऊ नकोस। ते दादा बोलले, स्वामींचे लक्ष आहे तुमच्याकडे, स्वामी स्वतः तुमच्यासोबत आहेत, त्यांना सोडून तुम्ही दुसरी सेवा करू नका। मला ही ते खरंच पटले आणि मला खूप रडायला आले। स्वामींची मी क्षमा मागितली। दुसऱ्या दिवशी मी जप केला पण माझी माळ खाली पडली नाही। स्वामींच्या आपल्या भक्तांकडे लेकरांवरती किती बारकाईने लक्ष असते खरंच हे आपण विसरू नये। आपण त्यांचा हात कधीही सोडायला नाही पाहिजे, कारण ते आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत। तर मित्र हो, तुम्हाला कसा वाटला या ताईंचा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आपल्या भक्तांकडे स्वामींचे किती बारकाईने लक्ष असते खरंच या अनुभवातून आपल्याला दिसून येतं। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।